आके बायशाचो युवा सरपंच सिद्धेश भगतान सुरू केली ऍग्रीकल्चर चॅलेंज. एक एक आमदार मंत्र्याक जाता नजो करून शेतात देऊंक लायता. सिद्धेशान चॅलेंज अलेक्साक दिली, अलेक्सान रोहनाक दिली, रोहनय शेतात देवलो, रोहनान ती आता काँग्रेसीचो आमदार लुईजिनाक दिल्या. आणि गोयकारपण एक खरे शेतातल्यान सुरू होता. सध्या शेतीची जागृती करपाक गोंयभर सोशल मिडियाच्या माध्यमातल्यान भुरग्यांनी सुरू केल्लें आसा. बरी गोष्ट सिद्धेशान जे सुरवात केले, रेजिनाल्डान घेतले एक चॅलेंज, रेजिनाल्डान म्हाका चॅलेंज दिली शेतीची जागृती जातलीच, यंग पिढीन शेतीन येवची म्हणून एक बरें एक गोष्ट आसा ही, तांकांय आमचे एक मोटिवेशन दिवपाक. तशेंच आज म्हाका जी चॅलेंज दिल्या, आतां नेक्स्ट इज आय हॅव टू गीव द चॅलेंज टू समबडी एल्स. आय थिंक आय वूड नॉमिनेट बाबू लुईझिन फालेरो, जो शेतीचे खातीर जे बील मूव करूंक सोदता, जे आमी ऑलरेडी बॅनिंग ऑफ ऍग्रीकल्चरल लँड टू नॉन ऍग्रीकल्चर शेतीच्या माध्यमांत इतली वर्सां इतले कोण कोण आयले गेले कोणें चिंतलें ना. जे लोक आज परत हे उलोवंक सोदतात शेती बाबतीन, इतल्या वर्सांनी एक बरें दिसता की हे तरूण मंत्री आमच्या सारकेले जाल्यार बाब मनोहर पर्रीकरचे विचार आमी एक सरकारान घेवन भोंवता ते गोंयाक जाय, आनी अशें इनडायरेक्टली कळटा की ऑपोजिशनाकूय जाय म्हणून ते बील ऑटोमॅटिकली इजिली पास जातली इतली तरी खात्री बाळगिता आजूच. तशेंच बाब लुईझिन फालेरो ताका एक चॅलेंज दिता की ताणें शेतान येवन ताज्या शेतकारांक भावांक घेवन थंय शेतकीची जागृती बऱ्या भशेन करची. सिद्धेश आणि अलेक्सान ही चॅलेंज गोयचो शेतकी मंत्री विजया मेरेन पावंक जाय म्हूण ती सुरू केल्या. मात विजय बेठो ऍग्रीकल्चर चॅलेंजीक म्हूण शेतात देवंक सोदिना. चॅलेंजीचो खंय देखावो? मंगळारा विजय शेतात देवलो तो शिवयोग कृषी प्रमोशनाक. तुम्ही सगळे रिपोर्टरांक अशें दिसतलें की एक फार्मर्स चॅलेंज कितें जें हाडलें, ताजें हांव एक तातूंत हांव पार्टिसिपेट जालो. दीस इज नॉट अबावट टोकॅनिजम. टोकॅनिजम म्हणल्यार कितें? करपा खातीर करतात हें करून शेतकऱ्याक कितें फायदो जातलो हो मेन इशू आसा. कॉजमीक फार्मिंगाच्या अंडर, शिवयोग कृशीच्या अंडर शेतीचें कॉस्ट ऑफ प्रोडक्शन देंवता. जें कितें मेळटा तें सेफ जेवण मेळटा, तातूंत कॅमिकल आनी फर्टिलायजर आसचें ना, सेफ फूड. हाका आमचो तेंको दाखोवपाक हांव हांगा आज आयिल्लो. वी बिलीव दॅट दीस शिवयोग कृशी इज अ गूड मॅथड. इट कॅन रिवोल्युशनायज फार्मींग इन इंडिया and we are welcoming it in Goa. So if a agriculture minister goes into the farm, how does it benefit the farmer? O main issue ata hanga tumi kide poyla kide hatan roitat he je itle lok sagle hatan roitali ti jar hatan roinasli ani mechanization karun roitali jale he sagle tanje ek varan kam jatale. So youth jar agriculture an etle ta kashe etle te rede fatlan ube raun he jota fatlan ravtale kay mechanization kartle. ताजे खातीर मॅकनायजेशनाकूय आमी सपोर्ट करतात. म्हजो आग्रह असो आहा की गोंयांत गोंयकारांनी जाता तितली सगळी पडंग शेती ग्रीन करची. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट.